शेतकरी मित्रांनो नमस्कार. तूर पिकामध्ये जर आपल्याला अशी फुलधारणा पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला काही नियोजन आणि काही फवारण्या सांगणार आहेत, ज्याच्या माध्यमातून आपल्या तूर पिकामध्ये भरपूर प्रमाणात फुलं लागतील, फुलांची गळ कमी होईल, फुलांचं रूपांतर शेंगामध्ये होईल आणि शेंगामधील दाणंसुद्धा भरण्यासाठी मदत होईल. तर हे नियोजन जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून कुठलंही नियोजन आणि त्यामधील माहिती आपल्यापासून सुटणार नाही. तर मित्रांनो, पहिलं नियोजन म्हणजे खत व्यवस्थापन. कारण तूर पिकाला जर अन्नद्रव्य उपलब्ध झाले नाहीत तर फुलं तर भरपूर लागतील, परंतु त्या फुलांचं रूपांतर शेंगामध्ये कमी होईल, फुलांची गळ आपल्याला त्या ठिकाणी जास्त पाहायला मिळेल. कारण झाड जेवढ्या फुलांना पोषण करू शकतं तेवढ्याच फुलांचं रूपांतर हे शेंगामध्ये होते आणि राहिलेल्या फुलांची गळ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून आपल्या फुलांची गळ कमी व्हावी, फुलांचं रूपांतर जास्तीत जास्त शेंगामध्ये व्हावं, यासाठी आपल्याला खत व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. तर खत व्यवस्थापन करताना आपल्याला 9:24:24 या खताचा वापर करायचा आहे. या खतामध्ये आपल्याला नत्रस, पुरत, पालास, सल्फर, मॅग्नेशियम, बोरॉन, झिंक आणि आयर्न सारखे घटक मिळतात, ज्यामुळे आपल्या तूर पिकामध्ये फुलधारणा वाढते, फुलांची गळ कमी होते, फुलांचं रूपांतर शेंगामध्ये चांगलं होण्यासाठी आणि दाणं भरण्यासाठी मदत होते. हे खत जर आपल्याला उपलब्ध होत नसेल तर याऐवजी आपण 10:26:26 किंवा 15:15:15 या खताचा वापर करू शकता. या खतामध्ये आपल्याला मायक्रोन्यूट्रियंटचा वापर करायचा आहे, ज्यामध्ये झिंक सल्फेट 5 किलो, आयरन सल्फेट 3 किलो आणि बोरॉन 2 किलो आपल्याला घ्यायचं आहे. तर हे खत आपल्याला सोयाबीनची कापणी झाल्यानंतर कळी सुरू होण्याआधी जमिनीमध्ये पेरून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं आहे. या पाण्यासोबत आपल्याला हे खत पिकाला जास्तीत जास्त उपलब्ध करण्यासाठी एकरी 200 लिटर जीवामृत यासोबत 1 लिटर NPK जीवाणूंचा वापर करायचा आहे. हे जीवाणू म्हणजे PSB, KMB आणि रायझोबियम. तर हे आपल्याला आपल्या विद्यापीठामध्ये किंवा महाबीजकडे महाजैविक या नावाने उपलब्ध होतील. तर याचा वापर आपण अवश्य करायचा आहे, जेणेकरून आपण दिलेली खतं जमिनीमध्ये स्थिर होणार नाहीत, ते खतं आपल्या पिकाला जास्तीत जास्त उपलब्ध होईल आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ पाहायला मिळेल. त्यानंतर कळी अवस्थेमध्ये आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे. या फवारणीमध्ये आपल्याला वाढरोधकाचा वापर करायचा आहे, ज्यामध्ये आपण पॅक्लाबुट्रोझोलचा वापर करू शकता. हे औषध बाजारामध्ये आपल्याला विद्युत डोंगल किंवा टाबोली या नावाने मिळतो. याचा वापर करायचा आहे आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 5 मिली, जेणेकरून आपल्या पिकाची काईक वाढ थांबेल, फांद्यांची संख्या वाढेल, फुलधारणा लवकर होण्यासाठी मदत होईल, शेंगा आणि फुलं जवळजवळ लागण्यासाठी मदत होईल. यासोबत आपल्याला एक अळीनाशक घ्यायचं आहे, कारण की या अवस्थेमध्ये आपल्या तूर पिकावर पानं गुंडाळणारी अळी म्हणजे मारुका व्हिट्राटा या अळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. ही अळी मोठी झाल्यानंतर आपल्या तूर पिकामध्ये शेंगा लागल्यानंतर शेंगा खाण्याचं काम करते, म्हणून या अळीला आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण करायचं आहे. या अळीला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला क्युनॉलफॉस, प्रोपेनोफॉस किंवा क्लोरोपायरीफॉसचा वापर करायचा आहे. प्रोपेनोफॉस घेताना 15 लिटरच्या पंपासाठी 30 मिली घ्यायचं आहे. यासोबत आपल्याला एक विद्राव्य खत घ्यायचं आहे. विद्राव्य खतामध्ये आपण महादन फ्लावरिंग स्पेशलचा वापर करायचा आहे. यामध्ये आपल्याला नत्रस, पुरत, पालास, सल्फर, बोरॉन आणि मोलेब्डिनम पाहायला मिळतो, ज्यामुळे फुलधारणा चांगली होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. त्यानंतर जर वातावरणामध्ये धुई धुकं पडत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. बुरशीनाशकामध्ये आपण या ठिकाणी सुरुवातीला साप या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला ही फवारणी करायची आहे. जर आपल्या तुरीची वाढ ही कमी असेल तर टाबोलीच्या ऐवजी आपण त्या ठिकाणी इसाबियन या टॉनिकचा वापर करायचा आहे. इसाबियन घेताना 15 लिटरच्या पंपासाठी आपल्याला 40 मिली घ्यायचं आहे. त्यानंतर 50% फुलधारणावस्थेमध्ये आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे. या फवारणीमध्ये आपण टाटाबार 15 लिटरच्या पंपासाठी 40 मिली घ्यायचं आहेत. अळ्यांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला इमॅमॅक्टिन बेन्झोएट, जे बाजारामध्ये आपल्याला प्रोक्लेम, मिसाईल, EM1 या नावाने मिळतो, त्याचा वापर करायचा आहे. 15 लिटरच्या पंपासाठी 12 ग्राम. यासोबत आपल्याला एक बुरशीनाशकचा वापर करायचा आहे, ज्यामध्ये आपण टिल्टचा वापर करू शकतो आणि सोबत आपल्याला एक विद्राव्य खत घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही दुसरी फवारणी करायची आहे. आणि जर त्या ठिकाणी धुई धुकं पडत असेल तर त्या ठिकाणी आपल्या फुलांची गळ खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आपल्या फुलांची गळ कमी व्हावी यासाठी आपल्याला धुई धुकं पडण्याआधी एक सेपरेट फवारणी प्लानोपिकची करून घ्यायची आहे. 15 लिटरच्या पंपासाठी 5 मिली प्लानोपिक्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहेत. आणि ज्या दिवशी धुई धुकं पडेल त्या दिवशी आपल्याला एका बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे. बुरशीनाशकामध्ये आपण एकतर टिल्ट या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो किंवा त्या ठिकाणी आपण साप या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. कारण वातावरणामध्ये जेव्हा आर्द्रता असते तेव्हाच आपल्याला त्या ठिकाणी धुई पडल्याचं पाहायला मिळते आणि वाढलेल्या आर्द्रतेमध्ये बुरशीची वाढ खूप जास्त होते आणि देठावर त्या ठिकाणी बुरशी वाढून फुलांची गळ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते. यासाठी आपल्याला त्या ठिकाणी एका बुरशीनाशकाचा वापर करायचा. तर अशा पद्धतीने आपल्याला एक खत व्यवस्थापन आणि 2 फवारण्याचं नियोजन करायचं आहे. फुलांची गळ कमी करण्यासाठी त्या ठिकाणी एक सेपरेट प्लानोपिक्सची फवारणी करायची आहे आणि धुई पडल्यानंतर लगेच आपल्याला एक बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे. यामुळे आपल्या तूर पिकामध्ये भरपूर प्रमाणात शेंगा लागायला मदत होईल.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ही माहिती कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपले काही प्रश्न असेल तर ते सुद्धा आपण खाली कमेंटमध्ये सांगू शकता. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, जेणेकरून याच पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद.